नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश एकडे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। जे आपण इंग्लिशची लेक्चर सीरीज चालू केली त्यामध्ये आज डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक शिकणार आहोत। डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच यालाच नरेशन असे सुद्धा म्हणतात। तर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपण ॲज इट इज म्हणजे जशीच्या तशी दुसऱ्यांना सांगतो, त्यामध्ये काहीही बदल न करता, त्याला आपण डायरेक्ट स्पीच असे म्हणतो। आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचे बोलणे जसे तसे न सांगता त्यामध्ये ठराविक बदल करून किंवा काही टेन्स मध्ये किंवा कनेक्टिव्ह मध्ये किंवा प्रोनाउन मध्ये या गोष्टीमध्ये बदल करून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो तर त्याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला। रोहन सेड टू सोहन, आय एम गोइंग टू औरंगाबाद टुडे विथ माय फादर। या एक्झाम्पल मध्ये सेड टू काय? इंट्रोडक्टरी वर्ब रोहन, सर्वप्रथम रोहन काय? स्पीकर म्हणजे काय? जो बोलतो, बोलणारा। त्यानंतर सोहम काय? लिसनर म्हणजे काय? तर ऐकणारा। आणि सेट टू काय? इंट्रोडक्टरी वर्ड। आणि नेहमी लक्षात ठेवायचं, डायरेक्ट स्पीचचं वाक्य हे नेहमी इनव्हर्टेड कॉमा मध्ये येते। हे आय एम गोइंग टू औरंगाबाद टुडे विथ माय फादर, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य कशामध्ये आलेलं आहे? तर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलेलं आहे। आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य जेव्हा आपण इनडायरेक्ट मध्ये स्पीच मध्ये करतो तर त्यामध्ये काय बदल होतो तर ते बघणार आपण। आता रोहन टोल्ड, सेट टू च्या जागी आपण टोल्ड वापरलं। टोल्ड काय? रिपोर्टिंग वर। त्यानंतर दॅट काय? कनेक्टिव्ह म्हणजे काय? तर दोन वाक्याला जो जोडतो त्याला आपण काय म्हणतो? कनेक्टिव्ह, कनेक्टर आणि काम करतो त्याला। त्यानंतर इनोटेड कामा आपण काढून टाकला आणि हे वाक्य टेन्स बदलला, ते प्रेझेंट होता। तर हा केला काय केला? आपण पास्ट केला, म्हणजेच काय याच्यामध्ये टेन्स मध्ये सुद्धा बदल झाला आणि इन्व्हर्टेड कॉमा हे सुद्धा आपण काढून टाकला। तर डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना पाच गोष्टीमध्ये बदल होतो, तर त्या कोणत्या? पहिला म्हणजे इंट्रोडक्टरी वर जो रूपांतर हे रिपोर्टिंग वर मध्ये होतो। दुसरा म्हणजे यूज ऑफ कनेक्टिव्ह, नंतर आपण चॅट मध्ये बघणार असे कनेक्टिव्ह कोणते येतं, दॅट वगैरे ते। त्यानंतर चेंज इन टेन्स मध्ये पण खूप बदल होतो, जसं की प्रेझेंट असेल तर पास्ट होतो। त्यानंतर आहे चेंज इन प्रोनाऊन, सर्वनामामध्ये सुद्धा बदल होतो। आणि त्यानंतर चेंज इन ऍडवर्ब ऑफ टाइम, म्हणजे हेअर असेल तर देअर होईल वगैरे। त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये सुद्धा बदल होतो। तर त्यानंतर इंट्रोडक्टरी वर टू रिपोर्टिंग वर, म्हणजे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर कसा बदलते ते बघणार आहे आपण। तर काइंड ऑफ सेंटेन्स, आपल्या सर्वांना माहिती वाक्याचे चार प्रकार पडतात, ऍसरेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सलमेंटरी। तर या सेंटेन्स रिपोर्टिंग वर करताना त्यामध्ये काय बदल होतो तर ते बघणार आहे आपण। तर पहिला स्टेटमेंट म्हणजे काय? विधान म्हणजे काय? ऍसरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य असेल तर त्यामध्ये बदल करावे रिपोर्टिंग वर मध्ये, से किंवा स्टेट किंवा टेल, रिमार्क, ऍडमिट आणि सजेस्ट झालं। त्यानंतर वर्बल किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन म्हणजे काय? तर ज्याचं उत्तर येस किंवा नो, हो किंवा नाही हे येते त्याला काय म्हणतो आपण? वर्बल क्वेश्चन। जसं की डू यू प्ले? यस आय प्ले, लाईक दिस। त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे ज्याची सुरुवात डब्ल्यूएच ने होतो, डब्ल्यूएच वर्डनी, आणि ज्याचं उत्तर हे एक वाक्यात दिल्या जाते एखाद्या, म्हणजे त्यामध्ये बदल कसा होतो? तर जसं रिपोर्टिंग वर्क मध्ये आस्क, इन्क्वायर, वॉन्ट टू नो, हे तीन शब्द रिपोर्टिंग वर्क म्हणून काम करतात। त्यानंतर आहे कमांड म्हणजेच काय? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक कमांड आणि रिक्वेस्ट, म्हणजेच काय? कमांड म्हणजे आज्ञा। तर आज्ञा असेल त्या वाक्यामध्ये तर रिपोर्टिंग वर्क कोणता येईल आपला? टेल, ऑर्डर, इन्स्ट्रक्ट, आस्क, रिक्वेस्ट, अर्ज, बेग किंवा ऍडवाइस। त्यानंतर एक्सलामेशन रिक्वेस्ट, त्यानंतर एक्सलामेशन म्हणजे काय? तर आपलं हे उद्गार की वाक्य, म्हणजे त्यामध्ये बदल कसा होईल? तर एक्सले, रिमार्क किंवा वंडर, हे काय झालंय आपलं? पुन्हा एकदा आपण एक रिवाइज करू, स्टेटमेंट असेल, विधानार्थी वाक्य असेल, त्यामध्ये बदल कसा होईल? से, स्टेट, टेल, रिमार्क, ऍडमिट किंवा सजेस्ट रिपोर्टिंग वर म्हणून। वर्बल क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यू क्वेश्चन असेल तर त्यामध्ये बदल कसा होतो? आस, इन्क्वायर, वॉन्ट टू नो। त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जर कमांड असेल, म्हणजे आज्ञा दिलेली असेल, तर त्यामध्ये बदल कसा होईल? टेल, ऑर्डर किंवा इंटर,
आणि ते जर रिक्वेस्ट असेल विनंती असेल तर त्यामध्ये बदल होईल आस्क रिक्वेस्ट अर्ज बेग किंवा ऍडवाइस आणि एक्सक्लेमेशन म्हणजे काय तर उद्गारार्थी वाक्य असेल तर त्यामध्ये बदल कसा होतो एक्सक्लेम रिमार्क वंडर तर हे त्यानंतर यूज ऑफ कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह म्हणजे काय तर वाक्याला जोडणारा शब्द तर जर स्टेटमेंट असेल स्टेटमेंट म्हणजे जसं विधानार्थी वाक्य जर असेल तर त्यामध्ये आपण कनेक्टिव्ह दॅट म्हणून वापरतो त्यानंतर येस नो टाइप क्वेश्चन असेल येस नो टाइप क्वेश्चन असेल तर आपण इफ किंवा वेदर हे कनेक्टिव्ह म्हणून वापरतो त्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर डब्ल्यू एच वर्ड सेम डब्ल्यू एच वर्ड इन सेंटेन्स म्हणजे वाक्यात असलेला जो डब्ल्यू एच शब्द असतो तोच वापरायचा परत त्यानंतर कमांड किंवा रिक्वेस्ट म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण काय करतो टू नी टू म्हणून कनेक्टिव्हचा वापर करतो त्यानंतर एक्सक्लेमेशन एक्सक्लेमेशन सेंटेन्स असेल तर त्यामध्ये सुद्धा कनेक्टिव्ह म्हणून दॅट वापरतो तर हे झालं आपलं यूज ऑफ कनेक्टिव्ह यानंतर आपण चेंज इन प्रोनाऊन म्हणजे काय सर्वनामामध्ये बदल कसा होतो तर प्रोनाऊन ऍज सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे जर सब्जेक्ट असेल डायरेक्ट स्पीच मध्ये जसं की आय यू वी यू तर इनडायरेक्ट मध्ये काय होईल ही शी किंवा दे त्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे जसं की ही गेव मी अ फेल ही काय झाला सब्जेक्ट आणि मी काय झाला ऑब्जेक्ट झाला तसंच मग काय मी यू ऍज किंवा यू हे काय झालंय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब तर मग ऑब्जेक्ट मध्ये बदल कसा होईल जसं की हिम ही हर किंवा दे त्यानंतर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण पॉझिटिव्ह तर माय युअर अवर युअर म्हणजे काय मालकी दर्शक स्वतःची मालकी जिथं दर्शवलं जातं तिथं म्हणजे ज्याच्यामध्ये बदल कसा होईल हिज हर किंवा देअर त्यानंतर पॉझिटिव्ह प्रोनाऊन हे होता ऍडजेक्टिव्ह हे काय पॉझिटिव्ह प्रोनाऊन जसं की माई युअर्स अवर्स किंवा युअर्स तर याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसा बदल होईल तर हिज हर्स किंवा देअर्स हे काय पाहिलं आपण चेंज इन प्रोनाऊन तर आता याच्यानंतर आपण चेंज इन टेन्स किंवा मॉडल्स हे बघणार आहोत त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट करताना टेन्स मध्ये काय बदल होतो तर ॲमिजार असेल तर काय होईल त्याचं ऑज वेअर ॲमिजारचं ऑज वेअर वॉज वेअर असेल तर हॅड बीन त्यानंतर हॅव किंवा हॅज असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना हॅड होईल त्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट टेन्स होईल आणि प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असेल तर त्याचं काय होईल पास्ट कंटिन्यू टेन्स त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना टेन्स मध्ये रूपांतर कसं होईल पास्ट परफेक्ट त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स जर असेल तर त्याचं रूपांतर करताना काय होईल पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स त्यानंतर सिम्पल पास्ट साधा भूतकाळ असेल तर काय होईल त्याचा पास्ट परफेक्ट होईल पूर्ण भूतकाळ त्यानंतर कंटिन्यू पास्ट कंटिन्यू टेन्स असेल तर त्याचं काय होईल पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही म्हणजेच काय तर वर्तमान सोप्या शब्दात ध्यान ठेवायचं प्रेझेंट असेल तर पास्ट होईल प्रेझेंट असेल तर त्याचं रूपांतर पास्ट होईल यानंतर आपण चेंज इन मॉडेल बघणार आहे त्यानंतर चेंज इन मॉडेल ऑब्झर्व मध्ये काय बदल होते तर पहिले शाल मॉडेल जर शाल असेल तर त्याचं रूपांतर हे शूड होते पण सब्जेक्ट आय किंवा वी असतानाच त्यानंतर विल तर मॉडेल विल असेल तर त्याचं रूपांतर काय होते डायरेक्ट स्पीच मध्ये वुड त्यानंतर कॅन असेल तर त्याचं कॅनचं पास्ट काय अवेलेबिलिटी वुड म्हणजे कॅनचं रूपांतर कशात होईल वुड मध्ये त्यानंतर मेचं कशामध्ये होईल रूपांतर माईट मध्ये त्यानंतर मस्टचं रूपांतर होईल एकतर मस्ट मध्ये किंवा हॅड टू मध्ये त्यानंतर नीड नॉटचं रूपांतर आहे सेम राईट नीड नॉट मध्येच त्यानंतर डेअर नॉटचं रूपांतर सुद्धा डेअर नॉट हेच राहील त्यानंतर ऑट टूचं इनडायरेक्ट स्पीचचं रूपांतर सुद्धा ऑट टूच राहील त्यानंतर यूज टूचं सुद्धा यूज टूच राहील म्हणजे काही मॉडेल ऑब्झर्व असे आहे की त्याचं रूपांतर आहे सेमच असते त्यानंतर ॲम इज टू किंवा आर टू ॲम इज टू किंवा आर टू
याचा रूपांतर कसं होईल वॉज टू किंवा वेअर टू असं होईल. त्यानंतर हॅव टू किंवा हॅज टू यांचं म्हणलं होतं इंडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर काय होईल शुड हॅव टू पण सब्जेक्ट आय किंवा वी असतानाच. त्यानंतर आहे विल हॅव टू. विल हॅव टू चं रूपांतर कसं होईल वुड हॅव टू मध्ये रूपांतर होईल त्याचं. त्यानंतर आहे शेवटचं आय इज आर लाईक यू टू. आय इज आरच्या जागी काय फक्त वॉज वेअर आणि लाईक यू टू जसं तसंच राहील. हे झालं आपलं चेंज इन मॉडल. त्यानंतर आपण चेंज इन पॉइंटर वर्ड किंवा ऍडवर्ब ऑफ टाइम किंवा प्लेस किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह याच्यामध्ये बदल कसा होतो जसं की दिस दिसच इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल दॅट होईल दिसच दॅट होईल. त्यानंतर दिस दिस असेल तर दोज होईल. त्यानंतर हेअर असेल तर देर होईल आणि नाऊ नाऊ असेल तर नाऊ असेल तर देन होईल. अगो अगो असेल तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल बिफोर. त्यानंतर आहे टिल टिलचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल देन. त्यानंतर हेस हेच काय होईल इंडायरेक्ट स्पीच मध्ये देस. त्यानंतर आहे फायदर याचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल फायदर. त्यानंतर हेअर आफ्टर हेअर आफ्टरचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल देअर आफ्टर. त्यानंतर हेन्स फॉर इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल देस फॉर. त्यानंतर आहे गो गोच इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल कम. त्यानंतर टुडे टुडेच इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल दॅट डे. त्यानंतर टू नाईट टू नाईटचं काय होईल दॅट नाईट. आणि टुमारो टुमारोचं काय होईल इंडायरेक्ट स्पीच मध्ये द नेक्स्ट डे. तर येस्टरडे येस्टरडे असेल तर काय होईल द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. त्यानंतर डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा द डे बिफोर येस्टरडे असेल तर काय होईल टू डेज बिफोर. त्यानंतर नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट इयर असं जर असेल तर काय होईल इंडायरेक्ट स्पीच मध्ये द फॉलोइंग वीक किंवा मंथ किंवा इयर. त्यानंतर आहे लास्ट वीक किंवा लास्ट मंथ किंवा लास्ट इयर हे जर असेल तर इकडे काय करायचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये करताना द प्रिव्हियस वीक किंवा द प्रिव्हियस मंथ किंवा इयर. यानंतर वाक्याचे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात जसे की असर्टिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर त्यापैकी आता आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट ऑब्जेक्ट मधून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं करतो तर त्याचे काही आपण नियम पाहू. पहिला जे आपल्या रिपोर्टिंग वर कोणतं घेतो आपण टोल्ड किंवा सेड हे रिपोर्टिंग वर्क घेतो. त्यानंतर का वरील दिल्याप्रमाणे वरील दिल्याप्रमाणे म्हणजे अगोदर आपण चार बघितला टेस्ट मध्ये कशा प्रकारे बदल होतो तर त्यातून सुद्धा बदल करायचे. त्यानंतर दॅट ए कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह म्हणजेच काय दोन वाक्याला जोडणारा जो शब्द असतो तर ते काय घ्यायचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये दॅट घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वनामात सुद्धा बदल करावा जे आपण चार्ट मध्ये बघितलं त्याप्रमाणे. त्यानंतर पॉइंटर वर्ड्स किंवा ऍडव्हर्ब्स किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन यामध्ये पण कसा बदल होतो तो पण त्यामध्ये सुद्धा योग्य तो बदल करावा. आता दोन एक्झाम्पल दिले आहे खाली त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे माय टीचर सेड टू मी यू आर अ क्लेव्हर बॉय सेड टू. त्यानंतर इनडायरेक्ट ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य याचे पण दोन प्रकार पडतात एक येस नो आणि दुसरं डब्ल्यू एच. तर येस नो क्वेश्चन म्हणजेच काय ज्याचं उत्तर येस किंवा नो येते त्याला आपण काय म्हणतो वर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन. तर त्याचं आपण आता इनडायरेक्ट स्पीच कसं बनवतात हे बघणार आहे. तर पहिला नोंद आहे त्याचा आस्क किंवा इन्क्वायर किंवा वॉन्टेड टू नो हे काय आपल्याला रिपोर्टिंग वर म्हणून याचा वापर करायचा आहे. त्यानंतर कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह इफ किंवा वेदर हे कनेक्टिव्ह म्हणून वापरले जाते. त्यानंतर एक्झाम्पल बघू आपण याचं द पुअर वुमेन सेड इज इट ट्रू. तर याचा इनडायरेक्ट करताना काय करावं लागला द पुअर वुमेन सेडच्या रिपोर्टिंग वर काय आपला आस काय आस. त्यानंतर कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह काय घेतलं इथं इ घेऊ शकतो आपण किंवा वेदर वाक्यानुसार घ्यावं लागतं इथं काय घेतलं आपण वेदर इट वॉज ट्रू आणि क्वेश्चन मार्क ओके. त्यानंतर हिज मदर सेड हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क यामध्ये हिज मदर सेडच्या जागी रिपोर्टिंग वर काय घेतलं आपण आस आणि हे कनेक्टिव्ह काय घेतलं इ ही हॅड कम्प्लिटेड हिज वर्क
यानंतर आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करतात ते बघणार आहोत. यानंतर आपण इनडायरेक्ट ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चनचा इनडायरेक्ट कसा करायचा ते बघणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ask, inquire किंवा wanted to know हे काय करायचे आपल्याला, रिपोर्टिंग वर्ब म्हणून याचा वापर करायचा आहे. त्यानंतर कनेक्टिव म्हणजे दोन वाक्यांचा जोडणारा शब्द असतो तर तो सेम यायचा आहे. डब्ल्यूएच वर्ड जो दिलेला असतो वाक्यात डायरेक्टचा तो सेम इनडायरेक्ट मध्ये सुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर वाक्याचा काय भूत करा करा भूतकाळ करा. त्यानंतर सी सेड, आता एक्झाम्पल सी सेड व्हॉट आर यू डूइंग हिअर, आता याचं इनडायरेक्ट करायचं तर सेडच्या जागी आपण रिपोर्टिंग वर्ब काय घेतलेलं आहे तर आस घेतलेलं आहे. कारण आपण हे वाक्यांचा घेतो इन्क्वायर घ्यायचा का वॉन्टेड नो घ्यायचा आहे की आज घ्यायचा आहे हे आपल्याला वाक्यानुसार ठरवावं लागेल. म्हणजे इथं काय घेतलेलं आपण आज घेतलेलं आहे हॉट कनेक्टिव जसा जसा आपण घेतलेला आहे हॉट. त्यानंतर यू यू यूच्या जागी आपण ही किंवा सी घेतला म्हणजे यू म्हणजे एक तर ही असू शकते किंवा सी असू शकते म्हणून आपण काय घेतलं ही किंवा ही घेऊ शकतो. त्यानंतर आर आरच्या जागी घ्यायला आपण वाज घेतलाय भूतका डुईंग हेच काय केलंय डिअर म्हणजे काय झालेलं वाक्य सी आर व्हॉट ही ऑर शी वॉज डुईंग डिअर. दुसरं सेंटेन्स द डॉक्टर सेड हूज फेस डिड यू सी याचं काय इनडायरेक्ट मध्ये सेड टू सेड सेडच्या जागी काय घेतलं आपण रिपोर्टिंग वर आज हा. त्यानंतर इनोटेड कॉमा काढून टाकलेला आहे आणि हूज कनेक्ट टू जसे तसं याच्यामध्ये घेतलेलं आहे हूज फेस. आता हे याचं काय केलं ही हॅड सीन ही हॅड सीन काळ बदलला आहे पण ही हॅड सीन म्हणजे कोणता काळ आला आहे पास्ट परफेक्ट काळ बदलला आहे आणि बस. यानंतर आपण बघणार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच. यानंतर आपण इनडायरेक्ट ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं बघणार आहे म्हणजे तर अशा प्रश्नाची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते. नेहमी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्याची सुरुवात ही कशाने होते मुख्य क्रियापदाने. दुसरं यामध्ये रिपोर्टिंग वर्ब काय वापरलं जाते रिक्वेस्टेड ऑर्डर कमांडेड बेग किंवा ऍडव्हर्स हे काय रिपोर्टिंग वर्ब म्हणून याचा उपयोग केला जातो. त्यानंतर वाक्य जोडण्यासाठी जी कनेक्टिव्ह असते ते टू वापरलं जाते काय टू वापरलं जाते. त्यानंतर काळात बदल होत नाही फक्त सर्वनामात किंवा पॉइंटर वर्ड्स मध्येच बदल होतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काळात कधीच बदल होत नाही एकतर त्यामध्ये प्रोनाउन मध्ये किंवा पॉइंटर वर्ड्स याच्यामध्येच बदल होतो. त्यानंतर याचे दोन प्रकार आहेत एक होकारार्थी आज्ञार्थी वाक्य एक नकारार्थी. त्यामध्ये आपण होकारार्थी त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण होकारार्थी चं वाक्य बघणार आहे ही सेड टू मी प्लीज लेंड मी युअर पे म्हणजेच काय आपण आपण सेट केलेलं काय घेतलंय रिक्वेस्टेड रिपोर्टिंग म्हणून आणि टू लेंड आणि इनव्हर्टेड कॉमा काढून टाकला आणि प्लीज लेंड ही माय पे ओके. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहे ऑपरेटिव्ह सेंटेन्स झालं आपलं इनडायरेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघू इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तर त्याचा रूल काय माहिती का इंट्रोडक्टरी वर्बचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणताही अर्थ व्यक्त होत नसेल तर सरळ काय घ्यायचं आपल्याला तोड घ्यायचे. कोणताही अर्थ व्यक्त होत नसेल तर किंवा आज हे रिपोर्टिंग वर लिहावा. आता द डॉक्टर से टू राहुल डोंट ईट एनिथिंग फॉर अ डे म्हणजे आता अर्थ व्यक्त होत आहे म्हणून आपण काय घेतला ऍडवाइस द डॉक्टर ऍडवाइस राहुल नॉट टू डोंट काय केलं आपण नॉट टू नॉट टू ईट एनिथिंग फॉर अ डे ओके. यानंतर आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं होतंय ते बघतोय. इनडायरेक्ट स्पीच आपलं इनडायरेक्ट ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनणार म्हणजे काय तर उद्गारातील वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच बनणार आहे. त्यामध्ये पहिला नियम काय आपल्या अशा प्रकारची सुरुवात ही नेहमी कशाने असते व्हॉट किंवा हाऊ याने असते. त्यानंतर या वाक्यात एक्सलेम युवा रिमार्क हे काय असते रिपोर्टिंग वर्ड म्हणून याचा वापर केला जातो. आणि नंबर तीनला काय वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतात. दॅट म्हणजे दॅट काय कनेक्टिव्ह म्हणजे कनेक्टिव्हचा वापर केव्हा केला जातो तर वाक्य जोडण्यासाठी केला जातो. त्यानंतर वाक्याचा काळ नेहमी कसा केला जातो भूतकाळ केला जातो. एक्झाम्पल अजित से वॉट अ ब्युटिफुल साईट तर अजित एक्सलेम सेटच्या जागी आपण काय घेतला रिपोर्टिंग वर्ड एक्सलेम किंवा रिमार्क. त्यानंतर विथ जॉय आणि सरप्राईज दॅट कनेक्टिव्ह काय जोडला याला दॅट इट वॉज अ व्हेरी
ब्यूटिफुल साइट तर हे काय झालं आपलं इनडायरेक्ट ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेंस. जर डायरेक्ट स्पीचच्या स्पोकन पार्ट मध्ये जर एखादा युनिव्हर्सल ट्रूथ दिलेला असेल तर त्याचा कोणताही काळ गरज नाही. फॉर एक्झाम्पल पूजा सेड द सन रायजेस इन द ईस्ट, हा काय द सन रायजेस इन द ईस्ट काय युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्याचा काळ पूजा सेड द्या फक्त आपण कनेक्टिव्ह काय जोडले यामध्ये दॅट जोडले द सन रायजेस इन द ईस्ट त्याचा काळ कोणताही बदलला नाही. त्यानंतर द टीचर सेड त्यातलं हिस्टॉरिकल फॅक्ट दुसरा नियम असा आहे की जर कोणतं हिस्टॉरिकल फॅक्ट सांगायचं असेल आपल्याला हा तर तेव्हाही काळ बदलत नाही. जसं की द टीचर सेड अवर कंट्री बिकेम इंडिपेंडेंट इन 1947 तर याचा द टीचर सेड दॅट फक्त काय जोडलं आपल्याला दॅट अवर कंट्री बिकेम इंडिपेंडेंट इन 1947 म्हणजे हिस्टॉरिकल फॅक्ट असेल तर आपण काळ बदलत नाही इनडायरेक्ट स्पीच करताना आणि युनिव्हर्सल ट्रूथ जरी असेल तरी काळ बदलत नाही. तर मित्रांनो आज आपण इनडायरेक्ट स्पीच पाहिलं किती याचं वाक्यांचं चार ऍसर्टिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्यांचे चार्ट बघितले सर्व याचे त्यानंतर सर्व चारही वाक्य बघितले चारही याचे आणि नंतर सर्व याचे एक्झाम्पल बघितले. जर खरं तर हा पाठ खूप मुलांना अवघड जातो पण हा काही जास्त अवघड नाही. जर तुम्ही प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि काही जर ट्रिक्स वापरून जर हा टॉपिक केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस टॉपिक प्रॅक्टिस टॉपिक घेऊन या याच्यावरती जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले किंवा क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केले याच्यावरचे तर तुम्हाला हा टॉपिक अतिशय सोपा वाटेल. तर धन्यवाद.